नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या मनुजी या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती तर त्याचा मुहूर्त कधी म्हणजे जे नियमित कर्जफेड करतात त्या शेतकऱ्यांसाठी व दोन लाखांचे वरील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठमोठ्या घोषणा शासनाने या ठिकाणी केल्या होत्या आता मित्रांनो आता सर्वात महत्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे तर मित्रांनो जे काय पन्नास हजार रुपयांपर्यंत नियमित कर्जफेट करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळणार होते त्याचबरोबर दोन लाखांच्या वरील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठमोठ्या मागण्या ह्या शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत त्या मागण्या कोणत्या आहेत त्या मागण्या व्यवस्थित आहेत का याबद्दलचे सर्व अपडेट आपण आज या युट्यूब चॅनलमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चलाच मग शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात तर राज्य शासनाने प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनमक अनुदान ज्यांनी जून अखेर त्यांचे कर्ज भरल्यास देण्याची घोषणा केली होती म्हणजे जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्या शेतकऱ्यांनी त्यांचं यावर्षीचं म्हणजे मागील वर्षीचं जून अखेरपर्यंत कर्ज भरल्यास त्यांना पन्नास हजार रुपये ही रक्कम मिळणार होती तर आज सव्वा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा अद्याप शासनाकडून प्रामाणिक शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतलेला नाही हे अनुदान देण्याचा शासन मुहूर्त कधी काढणार असा सवाल भाजपांचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजीत सिंग घांडगे यांनी उपस्थित केलेला आहे तर आता शेतकरी मित्रांनो जे काय नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे मात्र या योजनेत दोन लाख रुपयांच्या आतील थकबाकीदार शेतकरी पात्र धरले आहेत मात्र या कर्जमाफीमध्ये प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला नव्हता वो वर या खाली वर ताला वो वो चा व त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने याविरोधात श्री घाडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता व त्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळावे व दोन लाख रुपयांच्या वरील जे काही थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांचीसुद्धा कर्जमाफी मिळावी त्यांनासुद्धा कर्जमाफी मिळावी अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या ह्या शासनाकडे करण्यात आलेले आहेत तर आता मित्रांनो दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज रक्कम असलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन लाखाच्या वरील रक्कम भरल्यानंतर दोन लाखांपर्यंतची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे दोन लाखाच्या आत कर्ज रक्कम असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर जुलै दोन हजार वीस अखेर त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे शासनाने जाहीर केले आहे दोन महिन्यांपूर्वी आधार प्रमाणीकरण करून सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही रक्कम जमा झालेली नाही तर यावर तातडीने निर्णय घ्यावा असे शासनाकडे मागण्या करण्यात आलेल्या आहेत